साखळीच्या माणसाला जर वाटलं मला तर आपण तर गहू द्यायचं त्याला घेता येत नाही, त्याचं लायसन लागतं त्या मार्केटच्या मध्ये, तरच त्यात पोलीस भाषण करता तुम्ही. आता पोलीस बोलणं जर लायसन असते रात्री जेव्हा एकत्रच बसते ते 8:30 जेवढं आपला फोन आता घ्यायचाच नाही, रिंग कर देते मग तुम्हाला का पोलीस बोलतात नाही. हा जुना कायदा आहे. आता मोदीजीच्या सरकारनं कायद्यात काय तरतूद केली की आता तुम्ही मार्केट कमिटीत माल नेता तर मार्केट कमिटी 8% फीस तुमची कापून घेते. हमाली घेतली, तोलाई घेतली, 8% फीस घेती आणि माल हायचा किती द्यावा लागतो. मोदीजीनं तरतूद काय केली की आता मार्केट कमिटीतच माल न्यायला पाहिजे असं काही नाही. मार्केट कमिटीच्या दारात सुद्धा तुम्ही माल विकू शकता, शेतात विकू शकता, घरात विकू शकता माल. आता तुम्हाला मार्केटची फीस लागणार म्हणजे 8% लागणार होती. व्यापारी तुमच्या शेतात येईल, व्यापारी तुमच्या गावात येईल आणि इथं कोणी बोलत आणि इथून माल घेऊन जाईल. पण तुम्हाला जर वाटलं मला 8.5% गहू द्यायचा नाही, मला 2000 द्यायचं आहे, तर तुम्ही माझा व्यापार जात मी 8 दिवस वाट पाहिजे. कारण गहू घरात पडेल, गहू काही मार्केटमध्ये थोडं नाही द्यायचा. पण मार्केटमध्ये गहू न्यायची गरज नाही तुम्हाला, तर व्यापारी तुमच्या दारात येणार काही दिवसाला. आणि त्याच्यासाठी सरकारनं तरतूद केली की खेड्यापर्यंत व्यापारी गेले पाहिजे. यांचं म्हणणं नाही, मार्केट कमिटी चालू व्हा, त्याला 8% द्या. आता तुमचा टाकळीचा बाजार आहे, टाकळीच्या बाजारात व्यापारी माल विकतो पण मार्केट कमिटीचे लोक पैसे वसूल करतात टाकळीच्या बाजारात येतात. या कायद्याचे बंद करण्यात आले पाहता आणि त्याच्यामुळं या कायद्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला की तुम्हाला 8% द्यायचं काम नाही. पण तुम्ही म्हणता आपल्या राज्यातली पंजाबमध्ये कसं करू, तर मी स्वतः पंजाबमध्ये जाऊन आलो. पंजाबमध्ये त्या शेतकऱ्याचा साराचा सारा घेऊन सरकार खरेदी करत आहे. त्यांचं म्हणजे सरकार खरेदी बंद करून टाकली. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं सरकारी खरेदी बंद होणार नाही, मिनिमम सपोर्ट प्राईज आहे, ती सपोर्ट प्राईज आम्ही गव्हाला सुद्धा देऊ, तांदळाला सुद्धा देऊ. मी फूड अँड स्वीट खात्या स्वीट सप्लाय खात्याचा मंत्री केंद्रातला, आम्ही गहू खरेदी करतो 24 रुपये आणि तुम्हाला देतो 2 रुपये. 22 रुपये मोदीजीचं सरकार किलो मागं सबसिडी देत आहे. आम्ही तांदूळ खरेदी करतो 24 रुपये आणि तुम्हाला इतकं 3 रुपये, 32 रुपये किलो मागं केंद्र सरकार तुम्हाला देतं. आमच्या खात्याला 1,75,000 कोटी रुपये केवळ गव्हर्नमेंट तांदूळ सरकार तुम्हाला सबसिडी देत आहे. याचा अर्थ हे सरकार स्वतःच्या जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पैसे खर्च करायला तयार आहे पण बाकीच्या लोकांना ते मान्य नाही. हे आंदोलन चाललंय शेतकऱ्याचं आंदोलन नाही, त्याच्या पाठीमागं चायनाचा आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला उंचवलं, काय सांगितलं, NRC आली, CAA आली, 6 महिन्यात सगळ्या मुसलमानला या देशाच्या बाहेर जावं लागेल. टाकीतला एखादा मुसलमान बाहेर गेला तो त्यांना मात्र हे सक्सेस होत नाही. आता ते शांत झालं, आता शेतकऱ्यांना सांगून आलं की सरकार तुम्हाला तोट्यात घालू राहिलं. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे, आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना याचा विचार केला जातो. आता प्रश्न आहे, आता काही प्रश्न निर्माण झाले, काय सांगितलं की आता आमच्या सारख्या वाया कापत वाया गेले, माल वाया गेले. या वर्षी केंद्र सरकारनं जे नियोजन केलं 1,850 रुपये क्विंटल मक्काला भाव आहे, गेल्या वर्षी 1,800 मक्का विकली, आता 1,850 सरकारी खरेदी आहे आणि बाजारात तरी 1,600 रुपयापेक्षा कमी खरेदी होऊन झाली. आता सोयाबीन 42 रुपये सोयाबीन आहे. सरकार म्हणतं जर तुम्हाला आमच्यापेक्षा बाहेर जास्त भाव मिळत असेल तर बाहेर जास्त भावना तुम्ही सोयाबीन का. म्हणजे हे केंद्र सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे आणि जे कोणी आता हे आंदोलन करते ते सुटाफुटावाले लोक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे की नरेंद्र मोदी या देशाचे जे प्रधानमंत्री आहे हे शेतकऱ्याचे प्रधानमंत्री आहेत. कोणताही निर्णय हे सरकारचे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात जाऊन घेऊ शकत नाही. म्हणून कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका. आपले आमदार नारायणराव आले होतं, नारायणराव तुम्हाला भाषण करून संधी भेटत नाही आता कारण मला विमान पकडायचं. दोन्ही सभापती तिघं लेट आले आता, तेव्हा आता नारायणरावचा सत्कार करू, फीत कापायची झटून त्या तिघा झाली फीत कापू आणि पुढचा कार्यक्रम करू. धन्यवाद. Thank you.
काल रावसाहेब दानवे यांनी जो शेतकऱ्याला चीन आणि पाकिस्तानची उपमा दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर निषेध करतो। येत्या 4 वाजेपर्यंत संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत रावसाहेब दानवे यांनी भारतातल्या शेतकऱ्यांची माफी मागावी। 4 वाजेपर्यंत जर रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली नाही तर मी स्वतः इथून पाण्याच्या टाकीवरून खाली कुदी खाल्ल्याशिवाय आणि आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। भारताच्या शेतकऱ्याला या जालना जिल्ह्याचे खासदार जर पाकिस्तानची उपमा देत असेल तर आम्ही धिक्कार अशा खासदाराचा करतो। आम्ही मंत्री महोदय बच्चू कडू साहेब प्रहार जनशक्ती पक्ष जिल्ह्याच्या वतीने आम्ही हे आंदोलन करत आहोत, शेतकऱ्याचं आंदोलन करत आहोत। आपलं नाव? सुधाकर विश्वनाथ शिंदे। जालना जिला औरंगाबाद जिला के खासदार रावसाहेब दानवे इन्होंने जो दिल्ली में किसान का मोर्चा चालू है, हमारे सब किसान भाइयों को ये रावसाहेब दानवे ने जो पाकिस्तान और चीन का उपमा दिया है उसका हम जाहिर निषेध करते हैं। जब तक रावसाहेब दानवे मीडिया के सामने आके भारत के पूरे किसान का माफी मांगता नहीं वो तब तक हम ये टाकी के नीचे से उतरेंगे नहीं। और रावसाहेब दानवे ने 4 बजे तक लाइव मीडिया के सामने आके माफी मांगे नहीं तो हम यहाँ से आत्मदहन करने वाले हैं। संगठना जिला अध्यक्ष सुधाकर भाऊ शिंदे और प्रहार संस्थापक अध्यक्ष राज्य मंत्री बच्चू भाऊ की तरफ से दिए जाती है कि अगर जिसको देश ने सराहना की, जिसको देश ने अपने सर पे लिया, वो आज उनका खाके उनके ही थाली में मूत रहा है, वो रावसाहेब दानवे को 4 बजे तक अगर उसने माफीनामा नहीं मांगा तो यहाँ से 4 बजे के बाद मैं मीडिया वालों को बताना देना चाहता हूँ, 4 बजे के बाद एक एक यहाँ से ये कार्यकर्ता, ये शेतकरी युवा कार्यकर्ता छलांग लगाना चालू कर देगा। यह विनती है पूरे देश से, पूरे महाराष्ट्र से, पूरे भारत देशवासियों से कि ये आपके लिए लड़ाई है, ये देशवासियों के शेतकरियों के लिए लड़ाई है और आप सबका साथ हमें चाहिए। जय हिंद, जय जवान, जय जवान, जय किसान। साहब दानवे ने किसान को पाकिस्तान और चीन की उपमा दी है उसका हम जाहिर निषेध करते हैं। जब तक मीडिया के सामने आके पूरे भारत का रावसाहेब दानवे माफी नहीं मांगते तब तक हम ये पानी के टाकी से उतरेंगे नहीं और जब तक भारत के किसान को न्याय मिलता नहीं तब तक हम ये टाकी के ऊपर का आंदोलन पीछे नहीं लेंगे। कल शाम तक हम राह देखेंगे। कल शाम तक अगर रावसाहेब दानवे और
पूरे किसान को ये आंदोलन का न्याय नहीं मिलेगा तब तक हमारा आंदोलन जारी रहेगा। छत्रपति शिवाजी महाराज की जय। इंकलाब इंकलाब